हाय फ्रेंड, मी सोनाली. माझ्या सोनाली स्पून नेटवर्क या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मी आज तुम्हाला चाटच्या गाड्यावर मिळते अशी चमचमीत आणि चटपटीत अशी पापडी चाट घरच्या घरी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर आपण आधी हिरवी चटणी बनवूया. त्यासाठी मी पुदिना घेतलेला आहे, कोथिंबीर, लसूण, मिरची, आलं आणि मीठ घेतलेलं आहे. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. त्यामध्ये आता आपण पुदिन्याची पाने घालणार आहोत. नंतर हिरवी मिरची आणि त्यामध्ये लसूण आणि आलं घालून हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. नंतर त्यामध्ये आपण साधे मीठ घालणार आहोत. तुमच्याकडे सेंधव मीठ असेल तर तुम्ही वापरू शकता. मी त्यामध्ये चाट मसाला पण घातलेला आहे आणि ही चटणी चांगली मिक्स करून घेणार आहोत. तर आपली चाटसाठी चमचमीत चटणी तयार झालेली आहे. तर आता आपण चिंचेची चटणी तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी चिंच घेतलेली आहे, गूळ, चाट मसाला, लाल तिखट आणि एक पातेलं गॅसवर गरम करत ठेवले होतं त्यामध्ये ही चिंचेचा कोळ घालायचा आहे. नंतर त्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे. ही चटणी तयार झाल्यावर तुम्ही हवाबंद डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवल्यास 2 ते 3 महिने चांगली राहते. याला आपण 5 ते 7 मिनटं चांगले शिजवून घेणार आहोत. आपण गॅसवर गरम करून घेतल्यामुळे छान असा कलर आलेला आहे. ही चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत. नंतर मीठ, तुमच्याकडे सेंधव मीठ असेल तर तुम्ही वापरू शकता. मी साधे मीठ वापरलेले आहे. नंतर जिरे पूड आणि चाट मसाला हे घालून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपली चिंचेची चटणी तयार झालेली आहे. आता आपण पापडी चाट बनवणार आहोत. त्यासाठी मी पापडी घेतलेली आहे, ती मी घरीच बनवलेली आहे. त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. नंतर उकडलेला बटाटा घेतलेला आहे, कांदा, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, लाल तिखट, शेव, दही आणि चाट मसाला. चला तर मग आपण चाट पापडी बनवूया. त्यासाठी मी अशा पद्धतीने पापडी मांडून घेतलेली आहे. त्यावर आपण उकडलेला बटाटा घालणार आहोत. नंतर बारीक चिरलेला कांदा, चाट मसाला, नंतर हिरवी चटणी, नंतर दही, सगळीकडे व्यवस्थित घालून घ्यायचे आहे. नंतर चिंचेची चटणी, आणि शेव,
सगळीकडे भरभरून द्यायची आहे. अशा पद्धतीने गाड्यावर मिळते अशी चमचमीत आणि चटपटीत पापडी चाट तयार झालेली आहे. तर तुम्ही पण करून बघा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.